नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी संजय चौधरी, बायोफीड क्रॉप सोल्युशन जळगाव, आपला मित्र, आपला सहकारी। बायोफीड कापूस उत्पादन तंत्र यामध्ये आपण शेतकऱ्यांना मार्गदर्शन करत असतो। पुढील 10-12 दिवसांमध्ये शेतकऱ्यांना एक समस्या येणार आहे, त्या समस्येचं निराकरण व्हावं किंवा त्या समस्येपासून आपलं पिकाचं संरक्षण व्हावं, त्यासाठी हा व्हिडिओ प्रत्येक शेतकऱ्याच्या, कापूस उत्पादक शेतकऱ्याच्या उपयोगात येईल। फक्त त्याच्यातले जे काही मुद्दे आहेत ते शेतकऱ्याने फक्त योग्यरित्या जर फॉलोअप केले किंवा योग्यरित्या ते अनुसरण करून आपल्या पिकावर त्याचा वापर केला, तर आपण ह्या समस्येपासून चांगल्या प्रकारे मुक्तता घेऊ शकतो किंवा आपलं कमीत कमी पिकाचं नुकसान होऊ शकतं। आता शेतकरी बांधवांच्या मनात प्रश्न पडला असेल की ती समस्या कुठली, तर ती सर्वात मोठी समस्या येणार आहे लाल्या। आता लाल्या कापसा पिकावर येतो, जवळजवळ बऱ्याच शेतकऱ्यांची एक मानसिकता आहे किंवा प्रत्येक शेतकऱ्याचा समज आहे की लाल्या विषाणू, जीवाणू किंवा बुरशीजन्य रोगांमुळे होतो, तर ते तसं नाही। लाल्या हा प्रामुख्याने मुख्य तीन चार कारणं जी आहेत ती कारणं आहेत, आणि त्यातलं महत्वाचं एक चार कारणं त्याची महत्वाची मुख्य आहेत, तशी त्याला एक 7-8 कारणं आहेत, पण मुख्य 3-4 कारणं आहेत। त्याच्यातले 2 कारणं जे आहेत आजच्या स्थितीमध्ये महाराष्ट्रामध्ये तसं वातावरण आहे की ते कारण क्रिएट होतात किंवा ती कारण निर्माण झालेली आहेत, ती कारण कुठली? सर्वात महत्वाची गोष्ट, ज्याला आपण महाराष्ट्रामध्ये जो कापसाची लागवड होते, मराठवाडा आणि विदर्भ आणि खान्देश, प्रामुख्याने ब्लॅक कॉटन सॉइल, ज्याला जमिनीलाच ब्लॅक कॉटन सॉइल नाव आहे, काळ्या कसदार जमिनीमध्येच कापसाची लागवड प्रामुख्याने होते, आणि 10-12 दिवसापासून महाराष्ट्रामध्ये जे संततधार पाऊस चालू आहे त्या जमिनीमध्ये पाणी साचल्यामुळे त्या जमिनी चिवळासारख्या झालेल्या आहेत, किंवा त्याच्यामुळे पाणी साचलं त्याच्यामुळे जमिनीतला निचरा आणि जमिनीतला वापसा बिघडलेला आहे, त्यामुळे 25-25-45 हा जो आपण रेशो सांगतो की 25% हवा, 25% पाणी, जमीन आणि कार्बन, तर 25% हवेचं जागा पाणीने घेतल्यामुळे मुळांना योग्य प्रकारे ऑक्सिजन भेटत नाही, तर योग्य प्रकारे ऑक्सिजन न भेटल्यामुळे पीक आपण दिलेलं किंवा जमिनीत असलेलं अन्न उचलू शकत नाही, त्यामुळे पिकाची भूकमरी किंवा ज्याला आपण न्यूट्रिशन गॅप ज्याला म्हणतो, तर अन्नद्रव्याची कमतरता पडत आहे। पण त्या परिस्थितीतही झाड जर आपण शेतात गेले तर झाडाचं डेव्हलपमेंट किंवा झाडाची जी प्रगती आहे, पाते येणं, फुलं येणं, पातीचं फुलामध्ये रुपांतर होणं, काही प्रमाणामध्ये पातीगड होते आहे, कारण शेवटी झाडांना शॉक बसतोय, त्याला अन्नद्रव्य अनबॅलेन्स झाल्यामुळे ते शॉक बसतोय, पण काही त्याची ग्रोथ जी आहे किंवा त्याची प्रगती चालू आहे, ती प्रगती करत असताना झाड खालील पानांमधलं अन्न वरच्या डेव्हलपमेंटसाठी किंवा वरच्या प्रगतीसाठी, खालून म्हणजे खालील पानांमधला अन्नाचा पुरवठा वरच्या पानांच्या किंवा वरच्या झाडाच्या प्रगतीसाठी वापरत आहे, जमिनीतून मुळांच्या द्वारे अन्नद्रव्य उपलब्ध न झाल्यामुळे। त्यामुळे जुन्या पानांकडनं लाल्याची सुरुवात होते, न्यूट्रिशन इफिशियन्सी ज्याला म्हणतो ती होते, त्यामुळे महत्वाचं कारण एक हे कारण आहे। त्याच्यानंतर त्या पानांमध्ये ह्या वहनाच्या प्रक्रियेमध्ये मॅग्नेशियम आणि फेरस, त्याच्यानंतर फॉस्फेट, या 3 अन्नद्रव्यांचा मुख्यत्वे करून तुटवडा निर्माण होतो, त्याच्यामुळे पानांमधलं काही प्रमाणामध्ये क्लोरोफिलचं प्रमाण कमी होतं, आणि क्लोरोफिलचं प्रमाण कमी झाल्यामुळे लाल्या ही विकृती निर्माण होते। हा कुठलाही रोग नाही, शेतकरी बांधवांनी पर्यंत एक गोष्ट मनातून काढून टाके, लाल्या हा रोगच नाही। आता त्याच्यानंतर ही जी कारणं झाली, ही 3 कारणं झाली, 2 का एक कारण झालं, दुसरं कारण 12-15 दिवसापासून शेतकरी बांधव प्रामुख्याने कापसाची योग्यरित्या फवारणी करू शकलेले नाहीत किंवा केलेलीच नाही, या कारणामुळे रसशोषक किडी जे आहेत, मावा, तुडतुडे, फुलकिडे, पांढरी माशी यांचं प्रमाण मोठ्या प्रमाणावर आहे, आणि या किडींना पोषक वातावरण सुद्धा महाराष्ट्रात पाऊस, पाणी, आर्द्रता, काही प्रमाणामध्ये थोडं ऊन, या सर्व त्यांना पोषक गोष्टी किंवा त्यांच्या पिढी लवकर निर्माण होण्यास परिस्थिती आहे, आणि त्याच्या उलट शेतकरी बंधू त्याचं नियंत्रण करण्यासाठी योग्य प्रकारे फवारणी करू शकत नाहीये, त्यामुळे पानांच्या कापूस पिकाच्या पानांमधून जास्त प्रमाणामध्ये रस शोषल्यामुळे सुद्धा लाल्या विकृती निर्माण होते। हे महत्वाची 2 कारणं। त्याच्यानंतर तुम्ही बेसल डोस देताना, मी पहिल्या भागापासून सांगतो की जमिनीतला कापसाला बेसल डोस दिलाच पाहिजे, लागवडीच्या अगोदर बेसल डोस दिला पाहिजे, आणि आपल्या 1-2-3 भागांमध्ये मी दर्शवलं शेतकऱ्यांना की सर्वसाधारण कापसाच्या पिकाला
60 दिवसानंतर आयुष्यातली सर्वात जास्त अन्नद्रव्य लागत असतात आणि नेमकी या स्थितीमध्ये ती पोकळी निर्माण झालेली आहे पाण्याच्या स्थितीमुळे असेल किंवा ज्यांनी बेसल डोस उशिरा दिला असेल त्यांचं त्याच्यामुळे ह्या गोष्टीचं प्रॉब्लेम येऊ शकतो की ती समस्या येऊ शकते. 60 दिवसानंतर त्याला फूल पाती कैरी आणि स्वतःची वाढ ही डेव्हलपमेंट सर्व प्रकारच्या या गोष्टीवर काम करण्यासाठी मोठ्या प्रमाणात अन्नद्रव्य जमिनीतून कापूस पीक उचलत असतं आज अशी स्थिती आहे की त्याला अन्नद्रव्य मिळत नाही त्यामुळे लाल्या येऊ शकतो. आणि तिसरी आणि महत्वाची गोष्ट बीटी आल्यानंतर जवळजवळ 70-80% फूल पाती आणि बोंड नैसर्गिक ज्याला गड म्हणते ती जवळजवळ गड होत नाही त्याच्यामुळे सुद्धा अन्नद्रव्य सकिंग ज्याला म्हणतो की अन्नद्रव्य मोठ्या प्रमाणावर कापूस पिकायला लागतात योग्य प्रकारे बॅलन्स न्यूट्रिशन जर नाही पुरवलं गेलं तर सुद्धा लाल्याची विकृती येऊ शकते. तर त्याच्यावर एक साधे 2-3-4 उपाय आहेत ते जर साधे उपाय केले तर आपण लाल्यापासून आपलं पीक वाचवू शकतो किंवा आपलं होणारं नुकसान कमी करू शकतो. ते उपाय कोणते ते आपण सर्वसाधारण पाहूया. सर्वात महत्वाचं पहिला उपाय आपण एकच करायचा एक जसं पाणी उघडेल रस शोषक किडींचं योग्य प्रकारे नियंत्रण करा. रस शोषक किडीचे नियंत्रण आता हे नियंत्रणासाठी आपण एक भाग बनवलेला आहे मागचा ते पाहू शकतात. त्याच्यानंतर दुसरं DAP 2% फवारणी करायची आहे. स्वस्त आणि चांगला उपाय आहे. त्याच्यानंतर तिसरं फेरस मी जे बोललो फेरस 0.5 म्हणजे ज्याला आपण 0.5% म्हणतो त्याची फवारणी करायची आहे. त्याचबरोबर चौथं मॅग्नेशियम सल्फेट ही याची 1% फवारणी करायची आहे. या दोघांची तुम्ही एक वेळेला सुद्धा फवारणी करू शकता. यांची फवारणी तुम्हाला कापूस पिकावर पाण्याची उघडीप झाल्यानंतर किंवा खंड पडल्यानंतर अर्धनशीमध्ये ही फवारणी करून घ्यायची आहे किंवा 2% DAP फवारणी करायची आहे आणि 0.52-34 किंवा 13.045 हे जे विद्राव्य खत किंवा वॉटर सोल्युबल आहे 0.52-34 किंवा 13.045 सर्वसाधारणपणे 70 दिवसानंतर कापसाला फॉस्फेट आणि पोटॅशची सर्वात जास्त गरज पडते तेच अन्नद्रव्य आपल्याला द्यायचं आहे. 13.045 अशा करता द्यायचं की नायट्रेट फॉर्म्युला पोटॅश असल्या पोटॅशियम नायट्रेट असल्या कारणाने 13.045 तुम्ही द्या तो लवकर उपलब्ध होईल. तर याचं ड्रीप जर असेल तर प्रति एकरी साधारणपणे 2 वेळा वन एकाच वेळेला देऊ नका साधारणतः 3 KG आणि हे सुद्धा तुम्ही 3 KG द्या. त्याच्यानंतर फेरस सल्फेट 5 KG ड्रीपमधून द्या. फवारणी करा किंवा ड्रीपमधून देऊ शकतात. या 2 प्रकारांमध्ये तुम्ही त्या गोष्टीचं नियंत्रण करू शकतात. यामुळे लाल्या विकृती ही जी आहे हा रोग नाही ही विकृती आहे. ही विकृती आपल्या पिकावर येणार नाही किंवा पिकाचं होणारं नुकसान सुद्धा टळेल. त्याच्यानंतर 2% DAP फवारणी 100 लिटर पाण्यासाठी 2 किलो DAP थोड्या पाण्यात टाकून आपल्या जर आपल्या पंपांची संख्या 400 लिटर पाणी लागत असलं तर 400 लिटर पाण्यासाठी सर्वसाधारणपणे 7 किलो DAP आपण टाकायचं आहे. 7 किलो DAP आपण टाकून घ्यायचं आहे. रात्रभर पाण्यामध्ये डायल्यूट करायचं आहे त्याला भिजवायचं आहे आणि सकाळी गोमतील सारखं एक लालसर कथ्था कलरचं जे पाणी निघेल ते फक्त पाणी फवारण्यासाठी वापरायचं खालचा गाळ किंवा तो जो वेस्टेज असतं ते वापरायचं नाही. अशा प्रकारे जर आपण कापूस पिकासाठी लाल्याचं व्यवस्थापन केलं तर आपल्या पिकावर होणाऱ्या लाल्या रोगापासून आपण आपल्या पिकाचा बचाव करू शकतात. फक्त अर्जन्सीमध्ये किंवा अति तातडीनं पाणी उघडल्याबरोबर हे कामं करून घ्यायची आहेत. लाल्याची लक्षणं 25-30% झाल्यानंतर करण्यापेक्षा जर लवकर केलं त्यांना जर अन्नद्रव्य पुरवठा केला गेला तर पीक पानातला अन्नद्रव्य वरच्या प्रगती सायकल डेव्हलपमेंटसाठी वापरणार नाही. पर्यायानं आपलं पीक लाल्यापासून सुरक्षित राहील. अशाच प्रकारचे
महत्वपूर्ण वीडियो पाहण्यासाठी संजय चौधरी यूट्यूब चैनल सब्सक्राइब जरूर करा आणि हा वीडियो महाराष्ट्रातील प्रत्येक कापूस उत्पादकांपर्यंत पोहोचला पाहिजे, शेयर जरूर करा। धन्यवाद। मी संजय चौधरी।